देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यामध्ये तेवीस मार्च ते चौदा एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता तर दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा एप्रिल ते तीन मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रामुख्यानं सांगली जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने बंद आहेत शिवाय अनेक उद्योगधंदे देखील बंद आहेत काही कारखाने आणि उद्योगधंद्यांचे रासायनिक पाणी थेट नदीमध्ये मिसळायचं मात्र पाण्यामध्ये आता रासायनिक घटक मिसळणं थांबलं आहे हे लॉकडाऊनमुळे थांबलंय सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तर सुट्टीच्या काळामध्ये कृष्णा नदीमध्ये पोहणाऱ्यांची संख्या मोठी असते अनेक जण जन जनावरां आणि मोठी धुनी धुण्यासाठी कृष्णा नदीकडे येत असतात मात्र लॉकडाऊनमुळे नागरिकांना बाहेर पडता येत नाही नदीकाठी असलेल्या नागरिकांची गर्दी थांबल्यानं त्यांचा उपद्वाप कमी झालाय आणि त्यामुळं नदी पूर्णतः स्वच्छ झालीय नदीपात्रामध्ये पाण्याचा आता मुक्त विहार सुरू आहे त्यामुळे आयरविन पुलाच्या उत्तर बाजूला नदीचं नितळ आणि स्वच्छ पाणी पाहायला मिळतंय तर कोयना आणि चांदोली धरणातून ताकारी टेंबू आणि म्हैसाळ योजनांसाठी पाणी सोडलं गेलंय त्यामुळे नदीचं पाणी वाहतं झाल्यानं पाणी शुद्ध राहण्यास चांगली मदत होतीये तर महापालिकेच्या शेरीनाल्याचं पाणी सध्या तरी कमी आहे काही वेळा हे पाणी नदीमध्ये मिसळत असतं तर कृष्णा नदी परिसरातील काही गावांचं पाणी थेट नदीमध्ये जातं यावर देखील उपाय शोधणं आवश्यक आहे सध्या तरी लॉकडाऊनमुळे कारखाने बंद आहेत तर कृष्णेचा लोकांशी संपर्क संपुष्टामध्ये आलाय त्याचा चांगला परिणाम कृष्णा नदीच्या पाण्यावर झालाय पूर्वी पाण्याला काही प्रमाणामध्ये दुर्गंधी यायची मात्र आता पाणी पूर्णपणे स्वच्छ झालंय सतीश चव्हाणसी न्यूज मराठी सांगली